चांगली मतं तुम्ही घेतली, पण कधी कधी आपल्या मार्गामध्ये चालत असताना ऍक्सिडेंट होतात. तसा तुमचाही ऍक्सिडेंट झाला आणि माझाही ऍक्सिडेंट झाला. ते मी आपण दोघं त्या ऍक्सिडेंटमुळे थोडे मागे राहिलो आहोत, पण काळजी करण्याचं कारण नाही. फार काळ काही आपल्याला कोणी मागे ठेवू शकत नाही. ही चिंताच वाटत नाही की भविष्यात काय होणार आहे. भविष्य आपलंच आहे, ते चांगलंच आहे. आत्ता आपण धोक्याने बाहेर राहिलो आहे. जनतेने आपल्याला निवडून दिलं. आपल्याला दिलेल्या जागांपैकी 70% जागा आपण जिंकलो. महाराष्ट्राच्या 40 वर्षाच्या इतिहासात आपण काढा एकही पक्ष 70% जागा जिंकलेला नाही, पण भारतीय जनता पक्ष 70% जागा जिंकला. पण दुर्दैवाने ज्यांना आपण सोबत घेतलं होतं त्यांनी एक प्रकारे जो काही जनादेश होता त्या जनादेशाशी विश्वासघात करून, म्हणजे मी कालही माझ्या मुलाखतीत बोललो की आम्ही 70% मार्क घेऊन वर्गात पहिले आलो, पण 40% मार्क घेणारे तिघं लोक एकत्रित आले आणि त्यांनी आमच्यापेक्षा जास्त मार्क त्या ठिकाणी दाखवून मेरिटमध्ये आल्याचा दावा केला आणि सत्ता स्थापन केली. पण मला असं वाटतं की अशा प्रकारची सत्ता त्यांची ही फार काळ काही चालणार नाही आहे. येत्या काळामध्ये निश्चित आपलं सरकार या ठिकाणी येईल आणि मला तर असं वाटतं की यातनं एक आपल्याला ईश्वराचा संकेत आहे की आता संपूर्ण महाराष्ट्र हा भाजपमय करा. आणि मी तुम्हाला सांगतो की या संधीचा फायदा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र हा भाजपमय केल्याशिवाय आपण राहणार नाही. आणि मी विश्वासानं सांगतो की या सगळ्या